नमस्कार, वऱ्हाडी वेब दुनिया लाइव मध्ये आपले स्वागत आहे. आणि पाहू आजच्या काय प्रमुख घडामोडी आहेत. तर सगळ्यात पहिली बातमी आहे की मुख्यमंत्र्यांची शेतकरी कर्जमुक्तीसाठी विठ्ठलाकडे चाकडे. देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे आणि आता विठ्ठलाला शेतकरी कर्जमुक्त होऊ दे असे चाकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाकडे घातले आहे. मंगळवारी पहाटे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा परसराम उत्तमराम मेरत व त्यांच्या पत्नी अनुसया मेरत यांना मिळाला आहे. आणि शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मानाच्या वारकऱ्यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा, शाल, साडी आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा वर्षभरातला मोफत पास व 15,000 रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला आहे. तर आमची आता दुसरी बातमीकडे जरूर ज्याच्यात आहे की मोदींनी काम केलेली चहाची जी टपरी आहे ती आता पर्यटक स्थळ बनणार आहे. पर्यटन स्थळ बनणार आहे ती कारण गुजरातच्या वडनगर स्टेशनवरील ज्या चहाच्या टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लहान असताना चहा विकायचे तो स्टॉल लवकरच पर्यटन स्थळ बनणार आहे. आणि त्या चहाच्या टपरीला पर्यटन स्थळ करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या निर्णयामुळे वडनगर मधील चहाच्या टपरीला आता लवकरच नवं रूप मिळणार आहे आणि यामुळे गुजरातमध्ये फिरायला जे लोक जातात त्या पर्यटन स्थळाच्या यादीत त्यांना हे नवीन स्थळ आता सापडणार आहे आणि ते त्यांना पाहू शकतात. आता आमची तिसरी बातमी ही आहे जी आहे की पाकिस्तानी जी गायिका आहे तिने जोगावातले मराठी गाणं गायलं. संगीताचे सूर केवळ निखळ आनंदच देऊ शकतात. एकमेकांना प्रेमाने बांधून ठेवण्याची ताकद ही संगीतातच असते. तेव्हा केवळ प्रेम पसरू दे, द्वेष नको असे आवाहन करत पाकिस्तानात राहणाऱ्या एका गायिकेने चक्क मराठी गाणं गायलं आहे. जोगावा सिनेमातला जीव रंगला दंगला असा हे गाणं तिच्या गोड आवाजात खरंच भाषेच्या देशाच्या सीमा पुसून टाकतात. मूळची युएची नागरिक असलेली आणि सध्या पाकिस्तानात कराचीत राहणारी गायिका नाझिया अमीन मोहम्मद हिने हे गाणं गायलं आहे आणि तिच्या फेसबुक वॉलवर तिने हे पोस्ट केलं आहे. तर या होत्या आमच्या आजच्या घडामोडी आणि इतर अशाच घडामोडींसाठी तुम्ही बघत राहा मराठी .webdunia.com.